पुन्हा एकदा राज्यपालांच्या वक्तव्यावरून राजकीय घमासान सुरू झालाय. आदर्श बाहेर शोधण्याची गरज नाही, राज्यातच तुम्हाला आदर्श व्यक्तिमत्व मिळतील असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले. जुन्या काळातील शिवाजी महाराज आदर्श आहेत, पण नव्या काळात डॉक्टर आंबेडकर यांच्यापासून डॉक्टर गडकरींपर्यंत आदर्श आहेत असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात नितीन गडकरी आणि शरद पवार यांना डीलिट पदवी प्रदान करण्यात आली आणि त्यावेळी राज्यपालांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा संभाजीराजे छत्रपती यांनी निषेध केलाय. राज्यपालांना महाराष्ट्र बाहेर पाठवून द्या अशी विनंती करतो असं संभाजीराजेंनी म्हटलंय. तर राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरून मराठी बाणा दाखवायला हवा असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. हम जब पढ़ते थे मिडिल में हाईस्कूल में तो हमारे टीचर हमको वो देते थे हुईज योर फेवरेट हीरो. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. ऐसा आपका फेवरेट लीडर कौन है? तो हम लोग उस समय जिसको सुभाष चंद्र बोस अच्छे लगे उनको, जिसको नेहरू जी अच्छे लगे, जिनको गांधी जी लगे अच्छे लगते थे. तो मुझे ऐसा लगता है अगर कोई आपसे कहे कि हुई योर आइकन हुई योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है, मैं नए युग की बात बोल रहा हूँ, यही मिल जाएंगे. डॉक्टर अंबेडकर से लेकर के डॉक्टर गडकरी तक, नितिन गडकरी तक, सब आपको यही मिल जाएंगे. राज्यपाल असं का बडबडतात मला अजूनही समजत नाही. परत सुद्धा मी म्हटलं ह्यांना महाराष्ट्राचा बाहेर पाठवून द्या आणि मी तर हात जोडून मी त्या पंतप्रधानांना विनंती करू इच्छितो की ह्यांना प्लीज प्लीज म्हणतो प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नको आहे आम्हाला, जे महाराष्ट्राचं वैभव ह्या जे शिवाजी महाराज असतील, महापुरुष बाकी सगळे असतील, ह्या संतांची भूमी आहे. इतकं घाणेरडा शब्द आणि याचा घाणेरडा विचार घेऊन येऊ सुद्धा कसे शकतात ते, आणि यांना अजून राज्यपाल ठेवतात सुद्धा कसं? शिवाजी महाराजांविषयी वारंवार अशी वक्तव्य राज्यपालांकडून केली जात आहेत. वीर सावरकरांसंदर्भात सध्या जे काय वादळ उठलं आहे आणि भाजपचे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत राहुल गांधीच्या विरुद्ध, माझं त्यांना आव्हान आहे. जे पक्ष आज उतरले आहेत सावरकरांच्या संदर्भात, आम्ही तर आहोत त्याच्यामध्ये, त्या सगळ्यांनी आता या राज्यपालांच्या वक्तव्याविरुद्ध शिवाजी महाराजांच्या रस्त्यावर उतरून आपला मराठी बाणा, आपला महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची निष्ठा दाखवायला पाहिजे. आम्हाला काय करायचं ते आम्ही लवकरच करू. मुंबईतील कर्णाक पूल पाडण्याचं काम सुरू झालंय आणि त्यामुळे मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगा ब्लॉकही सुरू झालाय. काल रात्री 11 वाजल्यापासून पूल पाडण्यासाठी या मेगा ब्लॉकला सुरुवात झाली. त्यामुळे आज सीएसएमटी ते भायखळा, सीएसएमटी ते वडाळा या दरम्यान लोकल फेऱ्या चालवण्यात येणार नाहीयेत. 1096 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. आज दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर आज गाड्यांच्या फेऱ्या भायखळ्यापर्यंतच होणार आहेत. हार्बर मार्गावरील 21 तासांचा ब्लॉक सीएसएमटी ते वडाळा दरम्यान शनिवारी रात्री 11 वाजता सुरू झालाय आणि तो रात्री 8 वाजता संपुष्टात येईल. मेल एक्सप्रेस यार्डलाईनची वाहतूक 27 तासांनंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरला पहाटे 2 वाजता सुरू होईल. तर याच पाडकामाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. भारतात पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 सुरू झाली होती. ही पहिली रेल्वे जी आहे ते बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान धावली होती आणि त्याचवेळी मुंबईतला हा पूल जो आहे तो तयार करण्यात आला होता आणि त्याच्या कुठेतरी काही खाणाखुणासुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. हा जो पूल आहे तो 1858 तयार करायला सुरुवात झाली होती आणि 1868 म्हणजे पूर्ण 10 वर्षाचा कालावधी लागला होता तेव्हा हा पूल जो आहे तो पूर्ण झाला होता आणि आता जवळपास 135 वर्षानंतर जो हा पूल आहे तो काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. मेन लाईन असतील, मेल एक्सप्रेस असतील, हार्बर लाईनचे जे लोकल असतील त्या सगळ्या टप्प करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या मेल एक्सप्रेस गाड्यांचं जे यार्डाकडे जाणारं असतात ते सुद्धा पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच रेल्वेच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं काम आहे आणि ते काम
इथे पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी रेल्वे सतत काम करत असल्याचं पाहायला मिळते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुड सामना कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे झी 24 तास.